हाँ चला अपन करंटचा 11व्या क्वेश्चन पासून सुरू करू। तर संसदेने 2019 ला 103वी घटना दुरुस्ती केली। कोणत्या वर्षी? 2019 ला 103वी घटना दुरुस्ती, जे आर्थिक दुर्बल घटकांसाठी होती। तर या आर्थिक दुर्बल घटकांना काय रे 10% आरक्षण, म्हणजे कोणत्याच आरक्षणात बरत नाही पण आर्थिक दुर्बल असतील त्यांना 10% आरक्षण, म्हणजे आरक्षणाच्या सीमेच्या पलीकडे सुद्धा आरक्षण या घटना दुरुस्तीने मिळालंय। आणि या घटना दुरुस्तीमुळे 103 नुसार आपल्या घटनामध्ये 15(6) आणि 16(6) हे नवीन क्लॉज काय करण्यात आले, घटनेमध्ये टाकण्यात आलेले होते। तर याबद्दल आपल्याला काय विचारला, अयोग्य विधान निवडा म्हणलाय। तर बघा घटना दुरुस्तीने राज्य घटनेच्या अनुच्छेद 15(16)मध्ये 15(6) व 15(16)(6) समाविष्ट करण्यात आले, बरोबर आहे स्टेटमेंट। हे घटना दुरुस्ती केंद्र राज्य दोघांनाही EWS समाजाला आरक्षण प्रदान करण्यास सक्षम करते, बरोबर आहे केंद्र आणि राज्य दोघांनाही, ही सुद्धा बरोबर आहे। ST ST चे आरक्षण धोरण समाविष्ट असलेले गरीब कल्याणसाठी आरक्षण लागू आहे, ती सुद्धा बरोबर आहे। म्हणजे 1, 2, 3 तिघही बरोबर आहेत। आपल्याला अयोग्य विचारलाय, हे आरक्षण खाजगी सदस्यांसह अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना लागू आहे। तर बघा हा 10% आरक्षण EWS चा हा कुठंही अल्पसंख्याक संस्थांना लागू नाहीये, त्यामुळे ही स्टेटमेंट काय ठरते, चुकीची ठरते। म्हणजे पर्याय नंबर 4 काय ते आपल्याला बरोबर आहे। आणि एक लक्षात ठेवा, शैक्षणिक संस्थेतील प्रवेशाबाबत काय, शैक्षणिक संस्थेतील प्रवेशाबाबत कोणती, अजय भूषण पांडे समिती महत्वाची समिती आहे, लक्षात ठेवा। नीटच्या ऍडमिशनच्या वेळेस हे समिती स्थापन करण्यात आली होती, जेव्हा वाद झाला होता त्यावेळी, ठीक आहे। नंतर क्वेश्चन नंबर 12 बघा, भारत सरकारने नुकतेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत खालील कोणकोणत्या घटकांना गंभीर माहिती पायाभूत सुविधामध्ये समावेश केला आहे, तर ते आपली दशवर्षीय जनगणना आहे ती, आणि NPR डेटाबेस यांचा काय करण्यात आला आहे, समावेश करण्यात आलेला आहे। नंतर महत्त्वाचा क्वेश्चन आहे, पेसा संबंधित आहे, पेसा नियमांतर्गत बिनचूक विधान ओळखा। तर बघा हा पेसा जो ऍक्ट आहे, जो प्रोविजन ऑफ पंचायत एक्सटेन्शन शेड्यूल एरियात, पंचायत एक्सटेन्शन शेड्यूल एरियात असं त्याचा फुलफॉर्म आहे, हा 1996 कायदा अस्तित्वात आला आहे। आणि किती तारखेला लागू झाला होता लक्षात ठेवा, 24 डिसेंबर 1996 हा लागू झाला, याची अंमलबजावणी झाली। सगळ्यात या संबंधित जी आपली समिती होती ही कोणती होती, दिलीप भुरिया समिती होती, ही लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट आहे। आणि 1994 स्थापन करण्यात आलेली होती, 1994। आणि या समितीने म्हणजे कशासाठी समिती स्थापन केली होती, तर 73वी घटना दुरुस्ती जे आपली लागू झाली, आणि 73 घटना दुरुस्तीमध्ये 243(m)मध्ये सांगितले आहे की 73व्या घटना दुरुस्तीच्या तरतुदी ह्या अनुसूचित क्षेत्राला किंवा आदिवासी क्षेत्रात जशा तसा लागू करता येत नाही, तर कशा प्रकारे लागू करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी दिलीप भुरिया समिती आली। आणि या दिलीप भुरियाने काही शिफारशी केल्या, आणि तो ठरवण्याचा अधिकार कोणाला, ऑलरेडी संसदेला, आणि संसद कायद्याद्वारे ठरवणार होती, त्यानुसार याच्यामध्ये बदल करण्यात आला होता जो शेड्यूल एरिया। आणि याच्यानुसार घटनेमध्ये जो शेड्यूल 5 आहे आणि आपले 243(1) आहे, याला काय म्हणजे याच्या संबंधित ही तरतूद अस्तित्वात होती, ठीक आहे। तर बघा नुकताच नोव्हेंबर 2022 मध्ये मध्य प्रदेश राज्याने पेसा नियम अधिसूचित केला। आता बघा एक शर्मा समिती सुद्धा स्थापन करण्यात आली होती, कोणती समिती, शर्मा समिती। आणि या शर्मा समितीच्या शिफारशी आधारावर प्रत्येक राज्याला, जे राज्य पेसा कायद्याअंतर्गत येतात, ज्या राज्यांना पेसा कायदा लागू आहे, म्हणजे परिशिष्ट 5 राज्यांना पेसा कायदा लागू आहे, तर त्या राज्यांना काही त्यांच्या राज्यात राबवत असताना काही नियमावली तयार करण्याचा अधिकार आहे, त्यासंबंधी समिती होती शर्मा समिती होती। तर तुम्हाला सगळ्यात सांगायचं म्हणजे काय, तो आपला पेसा कायदा आहे 10 राज्यात लागू होता, पेसा कायदा 10 राज्यात लागू होता। आणि या 10 राज्यापैकी तुम्ही विचार केला तर आपला महाराष्ट्र सुद्धा आहे, हिमाचल प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओरिसा, हे जेवढे 10 राज्य आहेत या राज्यांना पेसा कायदा आहे। आणि महाराष्ट्रात किती जिल्ह्यामध्ये पेसा कायदा लागू आहे, 13 जिल्ह्यामध्ये पेसा कायदा लागू आहे। तर हे याच्यासंबंधी जे नियम बनवणारे राज्य होते, सुरुवातीला 4 होते, पण ते हळूहळू वाढत जाऊन आता त्यांची संख्या किती झाली आहे, 8 झाली आहे। आणि आता सध्या जो करण्यात आली आहे त्यांची संख्या किती झाली आहे, 8। आता 8वा राज्य कोणतं आहे, मध्य प्रदेश, महाराष्ट्रानं ऑलरेडी केलेला आहे। तर ही स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे, ठीक आहे। पेसा कायदा 1999 लागू झाला, आताच सांगितलं 1996 लागू झाला, म्हणजे अ आणि ब बरोबर आहे। बघा अजून एक स्टेटमेंट आहे, या कायद्याअंतर्गत अनुसूचित क्षेत्र म्हणजे
अनुच्छेद 244(1) आणि 1 मध्ये संदर्भित क्षेत्र होय, म्हणजे क्या परिशिष्ट 5 मधले संदर्भित क्षेत्र होय, तर अ ब ड हे काय आहेत, बरोबर आहे। नंतर बघा, केंद्र सरकारने नुकतेच स्वयं नियामक संस्था म्हणून मान्यता दिलेला पद्मा संदर्भात खालील विधाने अभ्यासा, कोणा संदर्भात, पद्मा संदर्भात खालील विधाने ओळखा। पद्माचा फुल फॉर्म काय, प्रिंट अँड डिजिटल मीडिया, ठीक आहे, असोसिएशन हे आहे। तर बघा याच्या संबंधित योग्य विधान ओळखा, प्रिंट अँड डिजिटल मीडिया असोसिएशन या संस्थेत काय 77 वृत्त प्रकाशित होते, किती 47 होतात, त्यामुळे चुकीचं आहे 77 हे लक्षात ठेवा, बरं हे आकडा महत्त्वाचा आहे, 47 वृत्त प्रकाशित होतात। न बघा या संस्थेचे नेतृत्व उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती कोर मूलचंद गर्ग करणार आहे, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे, तर फक्त आपल्याला काय पाहिजे, बी बरोबर आहे। नंतर क्वेश्चन नंबर 15, राष्ट्रीय रसदशास्त्र धोरण 2022 अंतर्गत अयोग्य विधान ओळखा। तर बघा 2030 पर्यंत जागतिक बेंचमार्क जवळ भारताची लॉजिस्टिक खर्च निम्म्यावर कमी करणे मूलभूत लक्ष आहे, बरोबर आहे। रसदशास्त्राच्या धोरणानुसार लॉजिस्टिक खर्च GDP 14-18% 8% कमी करण्याच्या बरोबर आहे, पण 2030 पर्यंत भारत ताचे लॉजिस्टिक परफॉर्म इंडेक्स 10 मध्ये नेण्याचे उद्दिष्ट, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणजे अयोग्य एकही नाही आहे, ठीक आहे। भारत सरकारच्या प्रमुख जसे की सौभाग्य, दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, राष्ट्रीय विद्युत निधी ह्या योजनेसाठी खाली कोणत्या संस्थेला नोडल एजन्सी मधून नियुक्ती करण्यात आली, महत्वाची आहे, कारण तिला 12वी महारत्न कंपनी म्हणून जिला मान्यता देण्यात आली आहे, ती आहे रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन ही आहे, आणि इलाज काय करण्यात आला, आता 12वी महारत्न कंपनी झाली आहे, महारत्न कंपनी झालेली आहे। नंतर क्वेश्चन नंबर 17 आहे, शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्रालयाने चर्मोद्योगासाठी कौशल्य शिक्षण मूल्यांकन नोकरीच्या संधीसाठी वन स्टॉप सेवा प्रदान करण्यासाठी कोणते ॲप्लिकेशन सुरू केलेले आहेत, तर कोणते स्किल ॲप सुरू करण्यात आलेले आहे। नंतर बघा 1 एप्रिल 2016 जे इंदिरा आवासचं नाव बदलून पंतप्रधान आवास योजना करण्यात आलेली आहे, किती 2016 एक एप्रिल 2016 नाव काय झालं, इंदिरा आवास योजनेचा पंतप्रधान आवास योजना, त्या दंडनीय तरतुदीबाबत अचूक विधान ओळखा, म्हणते दंडनीय तरतुदीबाबत अचूक विधान ओळखा, म्हणजे योग्य पर्याय ओळखा, हा दंड विलंबनासाठी राज्य सरकार आकारण्यात येणार आहे, बरोबर आहे। लाभार्थीचा पहिला हप्ता देण्यास मंजूर झाल्या तारखेच्या 7 दिवसापेक्षा जास्त उशीर झाला, राज्य सरकारना दंड म्हणून दर आठवड्याला प्रतिगर 10 रुपये द्यावे लागतील, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे। केंद्राचा निधी राज्याकडे उपलब्ध नसल्यास राज्यावर कोणताही दंड आकारला जाणार नाही, तर वरीलपैकी सर्व बरोबर आहे। नंतर 19वा क्वेश्चन बघा, केंद्रीय अन्वेषण ब्युरो CBI ने बाल लैंगिक अत्याचार सामग्रीचा ऑनलाईन प्रसार रोखण्यासाठी खालील कोणती मोहीम राबवली आहे, तर कोणती मोहीम राबवली आहे, ऑपरेशन मेघचक्र राबवलं आहे। आणि तुम्हाला माहिती असेल गरुड ही कशासाठी राबवलेली आहे, मादक पदार्थासाठी राबवली आहे। आणि बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी जे ऑनलाईन आहे सामग्री, जे इन्स्ट्रुमेंट आहे, ते रोखण्यासाठी ऑपरेशन मेघचक्र राबवलेलं आहे। नंतर बघा हा इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन, हर घर जल ही संकल्पना भारत सरकारने 2024 पर्यंत भारताच्या सर्व ग्रामीण कुटुंबांना नळ कनेक्शन पुरेशा आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जल जीवन मिशन सुरू केले, त्यानंतर दख्खनचा राजा प्रसिद्ध असलेला जिल्हा देशातील पहिला घर घर जिल्हा ठरला आहे, तो म्हणजे काय, बऱ्हाणपूर, आपल्या जळगावच्या वरचा जो एरिया आहे बऱ्हाणपूर जिल्हा। नंतर बघा, भारत सरकारने तृतीय पंथी आणि भिकारी समाजाच्या संस्थेचे निराकरण करण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केलेला आहे, तर याच्यासाठी जो काय स्माईल 75 सुरू केलेला आहे, एकदम सोपी आहे, तो ज्येष्ठ इलेक्ट्रोकेमिकल शास्त्रज्ञ नल्ला थांबा कैले सेब लिवी, हे महत्वाचं आहे, हा सुद्धा केले, यांनी खाली कोणत्या संस्थेच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून बहुमान पटकावलेला आहे, तर हे आहे CSIR काउन्सिल ऑफ सायंटिफिकेशन इंडस्ट्रियल रिसर्च यांचं। नंतर बघा 23वा, जगातील सर्वात शक्तिशाली टॉप 100 महासंघांची यादी 2022 प्रसिद्ध झाली, तृतीय क्रमांक पटकवले लुमी हा महासंघ कोणत्या देशाचा आहे, बघा अमेरिकेचा जो संगणक आहे त्याला फ्रंटियर म्हणतात, हा प्रथम स्थानी आलेला आहे, आणि जपानचा दुसऱ्या स्थानी आहे फुगायू हा दुसरा, आणि जो काही लुमी महासंगणक हा कोणाचा आहे, फिनलँडचा आहे, त्यामुळे उत्तर आपला 2 नंबर येईल 23ला। नंतर बघा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या घटनेत सुधारणा करण्यासाठी निवडणुकात रोडमॅप तयार करण्यासाठी कोणाच्या नेतृत्वाखाली
समिति स्थापन करण्यात आली, तर नागेश्वर रॉय यांच्या अध्यक्षतेखाली समिति स्थापन करण्यात आलेली आहे। नंतर आता बघा दिनविशेषाबद्दल जोड्या लावायचे आहे। जागतिक गेंडा दिन 22 सप्टेंबर आहे, आंतरराष्ट्रीय शांतता दिन सप्टेंबर महिन्यात येते 21 सप्टेंबर, आणि आंतरराष्ट्रीय जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर आहे, आणि आंतरराष्ट्रीय बालिका दिन 11 ऑक्टोबरला आहे। किती? 11 ऑक्टोबरला आहे। ठीक आहे मित्रांनो, म्हणजे याचा उत्तर जो आहे 25 चा उत्तर आहे नंबर 1। ओके, तर आपण इथे थांबूया।